सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे 2 ऑक्टोबर रोजी धनगर समाजाचा दसरा मेळावा होणार आहे। त्यासाठी राज्यभरातील लाखो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो समाज बांधव जाणार असल्याची माहिती माऊली हळवणकर यांनी दिली। या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे नियोजनाची बैठक घेण्यात आली। यावेळी माऊली हळवणकर, अमोल कारंडे, रामचंद्र वागसे, सोमेश्वर क्षीरसागर, नागेश वाघमोडे, विरुदेव शिंगाळे, शरण हंडे, धनराज जानकर, समर्थ माशाळकर, अभिषेक भाई कट्टी, संस्कार नरोटे उपस्थित होते। पूर्वी यात्रेच्या काळामध्ये हा समाज एकत्रित येत होता, तसेच वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र यायचे आणि मुलामुलींची लग्न व्हायची आणि वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मांडले जायचे। त्यामुळे या समाजाचा मेळावा आरेवाडी येथे व्हावा अशी संकल्पना पुढे आली आणि ही संकल्पनेला धरून हा मेळावा आरेवाडी येथे होत आहे। तरी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्वपक्षीय समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। 2017 पासून बहुजन समाजाचा दसऱ्यामध्ये आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन सर्व समाज बांधवांच्या वतीने बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले होते, परंतु कोरोनाच्या 2 वर्षांमध्ये हा मेळावा झालेला नव्हता। उद्याच्या 2 तारखेला महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आरेवाडी येथे दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील तमाम बहुजन बांधवांच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा मेळावा पूर्वीच्या काळामध्ये यात्रेच्या काळामध्ये भटकंती करणारा बहुजन समाज हा यात्रेच्या काळामध्ये एकत्रित येत होता आणि त्या ठिकाणी एक वेगवेगळे समाजामधील पाहुणे रावळे एकत्र यायचे, मुलामुलींची लग्न व्हायची, वेगवेगळे विषय त्या ठिकाणी मांडले जायचे। त्याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी बहुजनांचा मेळावा आरेवाडी येथे व्हावा अशी संकल्पना पुढे आली आणि ही संकल्पना या संकल्पनेला धरून उद्याच्या 2 तारखेला प्रचंड असा बहुजन मेळावा आरेवाडी येथे होत आहे। ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।